आता पाहूयात एक बातमी अशा लग्न सोहळ्याची ज्यात सोनं हिरे आणि पाचूंची उधळण होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या ब्रुनेईच्या सुलतानच्या मुलाचा लग्न सोहळा असा काही दणक्यात पार पडला की ज्याची कितीतरी दिवस जगभर चर्चा होती. हा विवाह सोहळा आहे प्रिन्स अब्दुल मलिक आणि डेयांग्यू रबितुल अदा वियाह पेंगिरान यांचा. प्रिन्स मलिक आहे ब्रुनेईचे सुलतान हाजी हसन अल बोलकिया यांचा सर्वात लहान मुलगा. प्रिन्स मलिक यांची नूतन पत्नी पेंगिरान व्यवसायानं डेटा अनालिस्ट आहे. हा स्वागत समारंभ ब्रुनेईची राजधानी बंडार सेरी बेगावन इथं पार पडला. स्वागत समारंभ ज्या राजवाड्यात झाला त्या राजवाड्याच्या भिंतींना सोन्याच्या पाण्याचा मुलामा देण्यात आला होता. विशेष म्हणजे या शाही लग्न सोहळ्यात विवाहित जोडप्याला जे पुष्पगुच्छ देण्यात आले तेही दागिन्यांनी मढवलेले होते. खास आकर्षण ठरले ते नववधूनं परिधान केलेले खास बूट. या बुटांची किंमत लाखोंमध्ये होती. नववधूनं परिधान केलेला पोशाखही सोने आणि हिऱ्यांनी मढवलेला होता. ब्रुनेईचे सुलतान हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात, त्यामुळे त्यांच्या मुलाचा विवाह असा शाही होता. सध्या या सुलतानाच्या तिजोरीत कोट्यवधींची मालमत्ता आहे. दक्षिण आशियातील एक तेल संपन्न देश म्हणून ब्रुनेईची ओळख आहे. ब्रुनेईच्या सुलतानाच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये तब्बल 7,000 गाड्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं आपल्या मुलाच्या लग्नात सुलतानानं अशी सोने हिरे आणि पाचूंची उधळण केली. नुरुल पॅलेसमध्ये पार पडलेला हा लग्न सोहळा सध्या जगभर गाजतोय तो अशा शाही थाटामुळं. नुरुल पॅलेसही अतिभव्य आहे. या पॅलेसमध्ये तब्बल 1,788 राजेशाही खोल्या आहेत. या सोहळ्याला मलेशिया आणि सौदी अरेबियासह 7 देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. असा हा शाही विवाह सोहळा, ज्याची चर्चा हा सोहळा पार पडला तरी सुरूच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.